जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, पतिपुरी इथं जो अखंड हरिनाम सप्ताह चाललेला आहे त्याच्या सेवेसाठी संगमनेर रोम खास जय श्रीताई ठिकाणी आपल्या इथं आज सेवा देण्यासाठी आले या सप्ताहाच्या संदर्भात ते आपल्याला थोडं माहिती सांगतील। नमस्कार, रामकृष्णारी। श्री संत गजानन महाराज प्रकट दिन तसेच महाशिवरात्री आणि छत्रपती शिवाजी महाराज जयंती या तीनही संयोगाने जोडून आलेल्या या नामसप्ताहाचं हे पहिलंच वर्ष आणि या पहिल्याच वर्षामध्ये फत्तेपूर तालुका जामनेर जिल्हा जळगाव आजची 14/2/2023 रोजीची ही कीर्तन रूपी सेवा माझ्यापर्यंत यावी आणि या गावामध्ये आल्यानंतर गावकऱ्यांनी अत्यंत आनंदानं प्रेमानं सुंदर असं जल्लोषात स्वागत करत या ठिकाणी गावात पाचारण करावं निमंत्रित करावं तर फार मन भरून आलं आणि खरोखर या ठिकाणचे असणारे लोक प्रेमळ आहेत आणि हेच प्रेम कीर्तनकारांच्या वाट्याला यावं यासारखा दुसरा परमार्थ तरी काय असावा म्हणून सुंदर असं हे नियोजन आणि सुंदर असणारी ही कीर्तनरूपी सेवा आज येथे पार पडणार आहे। मंगलम पुंडरीकाक्ष मंगलाय तनोहरी विश्व मांगल्याचं स्वप्न उराशी बाळगून अखिल मानव जातीच्या कल्याणाकरता ज्यांनी गीतेवर ब्रह्मानंदाची लहरी प्रगट करावी असे ज्ञानियांचे नाते योग्यांच माऊली साधकांचे मायबाप महाकैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माऊली महाविष्णू श्री ज्ञानोपाया ज्ञानरूपी मंदिराच्या कलशस्थानी असणारे जगदवंदनीय जगद्गुरु श्री संत देहुनिवासी श्री तुकोबाराया ज्या पावड भूमीमध्ये ज्ञानावरही कानाचे फुंकार घालणाऱ्या 1400 वर्षाच्या योग्याला शिष्य बनवून घेणाऱ्या आणि स्वाभिमानी कणखरवाणा असणाऱ्या शेवटचा क्षण सुद्धा कोणाच्या वाट्याला न येऊ देता पंचतत्वांमध्ये स्वतःला विलीन करून घेणाऱ्या आदिशक्ती मुक्तावली गण गण गणात होते म्हणत येणाऱ्या भक्तांचा उद्धार करणारे सेवाधर्म शिकवणारे श्री गजानन महाराज ज्या महादेवाला आराध्य मानावं आणि त्या आराध्य मानत असताना महाशिवरात्रीचा पर्वकाळ ज्या ठिकाणी उत्सव साजरा व्हावा ज्यांच्या नावानं साजरा व्हावा ते श्री महादेव अर्धनारी नटेश्वर स्त्री शक्तीचाही सन्मान त्यांच्याकडनं घडावा ते भगवान शिवशंकर त्याचप्रमाणे अद्यापपर्यंत जेवढी मंदिर आमच्यापर्यंत आली किंवा ज्यांच्यामुळे आमच्यापर्यंत स्वातंत्र्य टिकून राहावं आमचा धर्म टिकावा असे असणारे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज या सगळ्या निमित्तानं कारणानं या नामसप्ताहाची सुरुवात आणि पहिल्याच वर्षाची सुरुवात होत असताना गावात प्रवेश केल्यानंतर सुंदर असं जल्लोषामध्ये स्वागतही व्हावं आदरणीय सगळीच माझ्यापेक्षा वयानं ज्ञानानं ज्येष्ठ श्रेष्ठ वारकरी मंडळी त्यामध्ये सामील असावी यासारखा परमार्थ तरी काय असावा। आदरणीय ज्यांची कथा या ठिकाणी संपन्न होते आहे प्रभू श्रीरामचंद्रांचं जीवन तत्व ज्यांच्या मुखारविंदात मसू श्राव्य वाणीत ऐकायला मिळावं असे आदरणीय हरिभक्ती प्राण रामायणाचार्य पारसजी महाराज जैन सुद्धा उपस्थित असावे त्याचप्रमाणे कीर्तनरूपी सेवेकरता आल्यानंतर या ठिकाणचे असणारे समस्त संयोजक नियोजक आयोजक सेवा सप्ताह कमिटी ज्यांच्या ज्यांच्याद्वारे संपर्क साधला गेला अशी सगळीच आदरणीय मंडळी आदरणीय संजय दादा वाघ असतील त्यांचे बंधू असतील संदीप दादा वाघ असतील या ठिकाणी असणारे आदरणीय तरुण मित्रमंडळ असेल महिला मंडळ असेल पुरुष वर्ग असेल सुंदर अशी मृदंगाची साथ ज्यांची लागते असे दोन्ही आदरणीय मृदंगाचार्य असतील कानावरती पडणारे मंजुळ स्वर अंतकरणाला भिदून जावेत एवढं सुंदर असं वादन महाराजांकडनं घडतंय म्हणून सिंथवादक आदरणीय महाराजांचे आभार कीर्तनरूपी सेवे करता
येथे उपस्थित असलेली सगळीच आदरणीय गुणीजन मंडळी, आमच्यासोबत आलेले हरिभक्तीपरायण आदरणीय अक्षयजी महाराज चंद्रे आमचे बंधू, त्याचप्रमाणे आमचे मालक हरिभक्तीपरायण विशालजी महाराज तिकांडे, या ठिकाणी उपस्थित असणारी आदरणीय आमच्यासोबत आमच्या परमार्थाच्या सुरुवातीला ज्यांनी साथ संगत करावी असे असणारे दादा महाराज असतील, त्याचप्रमाणे या ठिकाणचे असणारी आदरणीय रिकेशजी महाराज असतील, संजयजी महाराज चाकळीकर, लघु महाराज, श्रीकृष्ण महाराज हिंगे, त्याचप्रमाणे मंगेश महाराज लोणी, त्याचप्रमाणे आदरणीय सुधाकरजी महाराज इंगळे, करण महाराज बोडके, कृष्ण महाराज देशमुख, चौकदार हरिभक्तीपरायण रामदासजी महाराज, त्याचप्रमाणे या ठिकाणची असणारी समस्त आदरणीय मंडळी, ज्यांचं कीर्तन सौजन्य आहे कैलासवासी अलकाबाई कैलास चौधरी यांच्या स्मरणार्थ श्री मुरलीधर सुखदेव चौधरी, त्याचप्रमाणे आता कीर्तनरूपी सेवेकरता उपस्थित असणारी आदरणीय समस्त गुणीजन मंडळी, नामोल्लेख करायचं झालं तर आता सगळ्यांचीच घेता येईल परंतु वेळ फार जाईल म्हणून एवढा परिहार पुरेसा आहे, या ठिकाणची असणारी जर आणखी महत्वाची नावं असतील तर निश्चितपणे मी पुढे जशी ज्ञात होतील तशी घेईल, सिस्टीम सुद्धा अत्यंत सुंदर आहे त्यासाठी धन्यवाद, या ठिकाणी उभ्या असलेल्या आमच्या विणेकरी ताई, त्याचप्रमाणे आपला हा बाल वारकरी, या सगळ्या आदरणीय मंडळींसाठी एकदा जोरदार टाळी, ज्या कीर्तनरूपी सेवेकरता यावं गेली वर्षानुवर्ष आम्ही अनेक अभंग ऐकले अनेक प्रकारचं वर्णन ऐकलं, हे अभंग कधी गवळणपर प्रकरणातले, कधी विनंतीपर प्रकरणातले, कधी उपदेशपर प्रकरणातले, वेगवेगळ्या पद्धतीचे अभंग, पण या अभंगांची निर्मिती करणाऱ्या संतांच्या स्वभावाचं वर्णन करावं तर असे अभंग फार कमी आहेत, कारण वर्णन करायचं झालं तर कोणीही कोणाचं सहज करून जमत नाही, वर्णन करायचं झालं तर अधिकारी व्यक्तीने अधिकारी व्यक्तीचं वर्णन करावं, नाही का, वर्णन करायचं झालं तर त्यातलं थोडं तरी आम्हाला माहीत असायला पाहिजे, अर्थात ज्ञान कितपत माहीत नाही पण कीर्तनाला येणारी बरीच माणसं, काहींना मृदुंग ऐकायला आवडेल म्हणून येतात, काहींना गायन ऐकायला आवडेल म्हणून येतात, काहींना चिंतन ऐकायला आवडतं, चला चिंतन ऐकावं, दोन नाम देवाची कानावर पडतील म्हणून येतात, काही जण विचार करतात चला फार दिवसात डायलॉग नाही ऐकलेत, काहींना कीर्तन म्हणजे निव्वळ विनोद वाटतो तर काहींना कीर्तन म्हणजे निव्वळ समाज प्रबोधन वाटत, काही तर उगच येते चला काही काय दिवे लागतात पाहून तरी येऊ, आपल्याकडे बरीच माणसं अशी असतात बरं चांगलं चाललेलं असताना त्यांना देखवत नाही, काहीतरी फाटे फोडल्याशिवाय आम्हाला ज्ञान नसू दे पण ऐकण्याची आवड आहे गोडी आहे, माहित नाही मला मृदुंग कसा वाजवावा आम्हाला, पण त्या मृदुंगावर पडणारी थाप, त्या मृदुंगावर पडणारी थाप स्वर झंकार निर्माण करून जाते ती ऐकण्याची आम्हाला फार आवड आहे, पण त्याच्यामध्ये 8 मात्रा वाजवा, 16 मात्रा वाजवा, 32 मात्रा वाजवा, 64 मात्रा वाजवा, भजने ठेकाव, लग्गी कोणती कुठं वाजवली, मुखडं कोणतं कुठं वाजवलं, चक्रधारा वाजवला, त्रिपल्ली चक्रधारा वाजवला, आडियल चक्रधारा वाजवला, आम्हाला काही येतलं माहीत पण ऐकण्याची ओढ आहे म्हणून येणारी माणसं भरपूर आहेत, आम्हाला गायनात माहित नाही महाराज, आसामी राग आहे, बागेशी राग आहे, भूप आहे, यमना आहे, तोडी आहे, भैरवी आहे, शिवरंजनी मधली चाल, खायची चाल, खायची चाल, मिश्र चाल माहित नाही आम्हाला, पण हे ऐकण्याची आवड आहे, गायन ऐकायला आवडतं, त्यातली माधुर्यता काहींना फार आवडते म्हणून येतात माणसं गायन ऐकण्याकरता, काहींना हार्मोनियम बघायला आवडतं, कीपॅड म्हणा हार्मोनियम म्हणा नाही का, स्केल कोणती, वादी स्वर आहे, संवादी स्वर आहे, मध्यम आहे, पंचम आहे, निषाद आहे, खज्जय वर्जय षडजय, कोणता राग कोणत्या प्रहरी गायला, ओढव आहे, शारव आहे, शारव संपूर्ण आहे, ओढव संपूर्ण आहे, आम्हाला काय माहित नाही कोणत्या स्केलचं चाललंय, पण ऐकण्याची बघण्याची काहींना फार आवड आहे, आमच्या भागामध्ये सिस्टीम बघायला माणसं जास्त येते, सिस्टीम जास्त आहे आमच्या भागामध्ये ना, तर काही काही माणसं येतात चला बघूयात तरी सिस्टीम लागली का नाही, मग गेम दिला, बेस दिला, ट्रबल दिला, इको दिला, डिले दिला, यातनं काय आम्हाला माहीत, पण बघण्याची आवड आहे, कीर्तनाचं व्यासपीठ आहे, कीर्तनकार अनेक प्रकरणी आहे, नारदी आहे, राष्ट्रीय आहे, शास्त्रीय आहे, हास्य सम्राट आहे, कीर्तन केसरी आहे, कीर्तनकार कुणीही असू द्या कसाही दिसू द्या, कीर्तनकार कुणीही असू द्या कसाही दिसू द्या, कधी कुणाच्या दिसण्यावर जाऊ नका, कधी कुणाच्या वयावर जाऊ नका, काय सांगावं भगवंत कधी कुणाच्या मुखार विंदात न काय बदवून घेईल आणि तुम्हाला आम्हाला दृष्टांत देऊन जाईल, बोलणाऱ्या वक्त्याच्या मुखार विंदात एखादं वाक्य असं यावं की ऐकणाऱ्याच्या अंतकरणावरती कोरलं जावं,
बोलणारे वक्त्याच्या मुखारविंदात ना एखाद वाक्य असं यावं की नकळत भक्तीची बीज आमच्यामध्ये रोवली जावीत. काय सांगावं, कोणतं वाक्य मला आत्मोद्धाराकडे घेऊन जाईल म्हणून श्रवण करणं, ऐकणं आणि या श्रवणासोबत वर्णन करावं ते नाथ बाबांच्या मुखारविंदातलं असावं. नाथ बाबांचा अधिकार काय लहान आहे का, ज्यांच्या घरी स्वतः भगवंत 36 वर्ष राबावा. काबडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी, ज्यांच्या घरी भगवंतांना पाणी व्हावं एवढ्या नाथ बाबांचा अधिकार व त्या नाथ बाबांनी वर्णन करावं. ज्ञान आहे, अधिकार आहे आणि म्हणून संतांच्या इतर संतांच्या स्वभावाचं वर्णन करतात तर ते यथार्थ ठरत. विठ्ठल विठ्ठल संतांच्या स्वभावाचं वर्णन करताना नाथ बाबा सांगतात की संत जनसामान्य लोकांवर असंख्य स्वरूपाचे उपकार करतात जे शब्दात मांडता येणार नाही, पार नाही. संत करतात काय, आम्हाला दृष्टिकोन देतात की बाबा हो जे करताय ते करा, ते पाठीमागची कारण शोधा, प्रमाण शोधा. गावागावांमध्ये जत्रा भरते, यात्रा भरते, त्या जत्रेत सुद्धा प्रकार आहे. काहींकडे खाण्याची यात्रा असते, खायची खाण्याची जत्रा वेगळी, पाहण्याची जत्रा वेगळी. जिथं खाण्याची जत्रा तिथं माणसं आपसूक जातात, नग सोयरी जायला लागत माणसं जातात. आणि तेच तशी उग जत्रा असा गेलंच पाहिजे असं काही नाही, माणसाची वृत्ती आहे. मुख्या प्राण्यांचा जीव घेऊन तुम्हाला आम्हाला सुख लाभलं असतं तर आज कष्ट करायची गरजच काय होती. संत दृष्टिकोन देतात वर्षानुवर्ष चालू रूढी परंपरा रीती बघा करा. तस्मात शास्त्र प्रमाणं ते कार्य करे व्यवस्थित, करताना पाठीमागची कारण शोधा, प्रमाण शोधा. संत दृष्टिकोन देतात की माणसाच्या मनात श्रद्धा जरूर असावी पण अंधश्रद्धा मात्र अजिबात नसावी. भगवंत ही जाणण्याची गोष्ट आहे, अनुभूतीची गोष्ट आहे, ती जाणून घेता आली पाहिजे. आणि हा उपकार करत असताना त्यातही प्रत्येकाच्या आकलन क्षमतेनुसार आम्हाला ते ज्ञान देतात. प्रत्येकाला समजेल उमजेल असं, कारण यातलं ज्ञान कित्येकांना माहित नाही. ज्याला आवड आहे त्याला सवड आहे असं अजिबात नाही, ज्याला सवड आहे त्याचा प्रारंभ कदाचित आढवेल, माहित नाही कितपत आहे. म्हणून ज्ञान वाटतात, आकलन क्षमता वाटतात आणि आकलन क्षमतेमध्ये जे ज्ञान चांगलं 62 मध्ये आहे ते ज्ञान ज्ञानेश्वरी मध्ये पण आहे. दोन्हीकडे ज्ञान सारखंच आहे पण काहींना 65 ओव्यांनी सुद्धा कळून जात तर काहींना 9000 ओव्या मिळून सुद्धा कळत नाही. प्रत्येकाची आकलन क्षमता वेगवेगळी आहे. पण संत उपकारांमध्ये आणखी एक उपकार करतात की आमची आकलन क्षमता तपासतात. जेव्हा शतकोटी रामायणाची निर्मिती व्हावी, 100 कोटी श्लोकांची रचना व्हावी आणि भांडणाला सुरुवात झाली. स्वर्गीचे देव भांडतात, पृथ्वीवरची माणसं भांडतात आणि पाताळातले सर्प भांडतात. तिघांचं भांडण गेलं महादेवांकडे आणि महादेवांकडे भांडण आल्यानंतर आता मात्र तिघांच्याही बाजू ऐकून घेतात. अधिकार गाजवावा देववर्गानं, रामायणाचा अधिकार फक्त आमचा. पृथ्वीवरची माणसं सांगतात अधिकार फक्त आमचा. पात्रातले सर्प सांगतात अधिकार आमचाच.
अधिकार द्यायचा नेमका कोणाला? विठ्ठल विठ्ठल जेव्हा शतकोटी रामायणाची निर्मिती व्हावी आणि श्लोकांवरनं भांडणं झाली तिन्ही वर्गांमध्ये अधिकार गाजवावा देववर्गानं, अधिकार फक्त आमचा, प्रभू श्रीरामचंद्र भगवान विष्णू अवतार देवाचा म्हणून अधिकार देववर्गाला, पृथ्वीवरची माणसं सांगतात अधिकार फक्त आमचा, कारण तरी देव असेल ना म्हणे तिकडं तुमच्या घरी, इथं कोणाच्या रूपानं आला? माणसाच्या, मग अधिकार माणसाला, माणसं जरा चॅप्टर राहतात, देवाच्या बापाला बी ऐकते नाहीत, अधिकार फक्त आमचा, पाताळातले सर्प सांगतात महाराज अधिकार फक्त आमचा, पाताळातल्या सर्पांचा अधिकार कसा? म्हणे प्रभू श्रीरामचंद्रांसोबत वनवासाला गेलेले त्यांचे बंधू, वनवासामध्ये जे निरंतर सोबत होते, सेवा करत होते महिला मंडळ, वनवासाला सोबत गेलेले त्यांचे बंधू, प्रभू श्रीरामचंद्रांसोबत वनवासाला गेलेले त्यांचे बंधू श्री लक्ष्मण, ते म्हणे शेषनागाचा अवतार, आणि शेषनागाचा अवतार म्हटल्यानंतर आमच्यातला झाला भाऊ बंद, भाऊ की काय म्हणतात इकडे जवळ जवळ शब्द, कधी कधी काही इकडचे शब्द माहीत नसते तर आमची गफलत होऊन जाते, कीर्तनाच्या आधी चहा प्यायचं म्हणून बशी मागितली, आईनं सांगितलं बशी, मी आपली मांडणीत नाही काढून दिली, म्हणे माय आवत तशी बशी नाही ग, तू खाल ती बशी गे, तेव्हा प्रश्न इकडे आल्यानंतर बरेच शब्द होऊन जायला लागले जरा आता जेव्हा धावकी म्हणा आमच्यातला अधिकार आम्हाला, मग शेषनागाचा अवतार सर्प जातीतले आम्हाला अधिकार, तिघांचा वास ऐकून घेतल्या आपण, आता ठरवलं करायचं काय, वाटणी करायचं ठरवलं, वाटणी साधी नाही, वाटणी होती 100 कोटी श्लोकांची, लक्ष देऊ नये का, देवांना दिले 33 कोटी, माणसाला दिले 33 कोटी, पात्रातल्या सर्पांना दिले 33 कोटी, 100 कोटी पैकी तिघांमध्ये 33 कोटी वाटून दिले, खाली उरले 1 कोटी, 1 कोटीत पुन्हा वाटणी, 33 लाख खाली उरले, 1 लाखात पुन्हा वाटणी, 33 हजार खाली उरले, 1 हजारात परत वाटणी, 300 खाली उरले, 100 परत वाटणी, 33 खाली श्लोक उरले, वाटायचा कसा, 1 श्लोक अक्षर मोजले, 32 अक्षर भरले, प्रत्येकी 10 10 तिघांमध्ये वाटून दिले, आता खाली उरले 2 अक्षर वाटा तिघांमध्ये, वाटता येत नाही, समसंख्या विषम संख्या म्हणून वाटणीचं फळ म्हणून भगवान शंकराने ती 2 अक्षर कंठामध्ये धारण करावीत, नवे नवे 100 कोटी श्लोकांचं सार त्याच्यामध्ये जावं, ते म्हणजे राम राम नाम कंठात धारण करावं, ते भगवान शंकर चिंतन करावं, ते भगवान शंकरांनी, आणि एके दिवशी ऐकावं पार्वती मातेनं, पार्वती मातेनं विचारावं देवा, देवादिदेव महादेव हा मग राम नामाचं चिंतन का करता, देवादिदेव महादेव हा नामाचं चिंतन कशा करता यार, असं काय या राम नामामध्ये? भगवान शंकरांनी सांगावं पार्वती नामाचा महिमा फार अगाध आहे, तो असा तसा कुठेही मांडून जमायचा नाही, अज्ञातस्थळी जावं लागेल, पार्वती मातेनं हट्ट करावा, नाही मला ऐकायचाच आहे, असा काय या नामाचा महिमा, मी ऐकणारच, हट्ट करावा जगन्मातेनं, आजही वर्णन येतं अमरनाथ की गुफा आहे की जिथे भगवान शंकर पार्वती मातेस घेऊन येत आहेत, तत्वज्ञान मांडण्यास प्रारंभ करतायत, पण ऐकता 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 पार्वती माता योग निद्रेमध्ये जातात, आणि योग निद्रावस्थेत गेल्यानंतर मुखारविंदातनं येणार, भगवान शंकरांच्या मुखारविंदातनं येणार तत्वज्ञान वाया जाऊ नये म्हणून भगवान विष्णू पाण्यातला मासा होऊन तत्वज्ञान ग्रहण करतात, ऐकतात, तेच हे मत्स्येंद्रनाथ किंवा मच्छिंद्रनाथ, आदिनाथू मीज प्रकटले मच्छिंद्रनाथ, हरी 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 मंत्र हर्षिवाच म्हणतीचे वाचा, आदिनाथांकडनं ज्ञान, मच्छिंद्रनाथांकडे, मच्छिंद्रनाथांनी ज्ञान पुढे द्यावं,
गोरक्षनाथांकडे, पुन्हा भगवान शंकरांचा अवतार. गोरक्षनाथांकडे ज्ञान पुढे पुढे पुन्हा यावं ते गहिनीनाथांकडे, पुन्हा भगवान विष्णूंचा अवतार. गहिनीनाथांकडनं ज्ञान यावं ते श्री निवृत्तीनाथांकडे, पुन्हा भगवान शंकरांचा अवतार. आणि हे ज्ञान जेव्हा पुन्हा भगवान विष्णूंचा अवतार ज्ञान नाथांकडे यावं, माऊली ज्ञानोपारायणकडे यावं, तर आतापर्यंत अप्रगट अवस्थेमध्ये असलेलं ज्ञान माऊली ज्ञानोपारायणनी जगाला प्रगट स्त्री संत मंडळी जातांवरच्या ओव्यांनी सुद्धा शिकवून जातात. निव्वळ हे झालं ग्रंथ वाङ्मयाचे उपकार. तीर्थक्षेत्राचे उपकार वेगळे, त्यातही आणखी उपकारांचं वर्णन यावं तर भक्तीच्या प्रकरणामध्ये उपकार वेगळे. आपल्याला कीर्तनाला सुरुवात केल्यापासून अजून एका उपकारातला अर्धा भाग सुद्धा नाही सांगून झाला. मग तिथं जर मला सत्याचे 8 दिवस जर दिले तरी सुद्धा हे संपणार. आयुष्य जरी केलं ना महाराज, आयुष्य जरी दिलं, अहो जेवढे जन्म मिळावे तेवढे जन्म जरी दिले ना तरी उपकार सांगून फिटणारे नाही. आणि याच्याकरता नाथ बाबा एकच शब्द वापरतात, अभंगाचं पहिलं. शब्दातच वर्णन करता येणार नाही अवर्णनीय अशा स्वरूपाचे हे उपकार संत मंडळी आमच्यावरती करतात. पण मग नेमकं काय करतात? आमच्यातले काम, क्रोध, मोद, मत्सर इत्यादी विषय विकार वासना काढून टाकून अंतःकरण निर्विकार करण्याचा प्रयत्न करतात. कारण सर्वसामान्य मनुष्य असाय भगवंत प्राप्त व्हावं याच्याकरता अनेकांनी आतापर्यंत अनेक प्रकरण वर्णन करून सांगावं. पण वारकरी संप्रदायभूषण शांती ब्रह्म मारुती बाबा पुरेकरांची वाक्य आहेत. आदरणीय महाराजांच्या वाक्यांमधून आम्हाला काही बोध मिळावा की भगवंत 3 लोकांना भेटत नाही, देव 3 लोकांना भेटत नाही. ती 3 लोक कुठली? पहिली माणसं म्हणजे अशी की ज्यांचा परमार्थ किती उच्चतम असू देत, परमार्थ किती ताकदीचा असू देत, पण समोरच्या स्त्रीकडे पुरुषाकडे पाहिल्यानंतर मनामध्ये सतत काम वासना जर उत्पन्न होत असेल तर परमार्थ किती ताकदीचा असू देत, देव भेटत नाही. दुसरी माणसं म्हणजे अशी ज्याला दुसऱ्यांचं चांगलं झालेलं कधी बघताच आलं नाही, दुसऱ्यांचं चांगलं झालेलं बघण्याची कधी वृत्तीच नाही, म्हणजे देव त्यांना नाही मिळाला. आणि तिसरी माणसं अशी ज्यांना आपल्या क्रोधावरती विजय नाही मिळवत आला, समतोल नेहमी ढळत आला, अहंकाराची बाधा नेहमी होत आली, त्यांना भगवंत कधी भेटलाच नाही. मी केलं किती केलं याच्यापेक्षा ते का केलं हे महत्वाचं आहे. 3 लोकांना देव नाही भेटत. कर्मबंधनामध्ये अडकलेला प्रत्येक मनुष्य आताच एक फार तर 1.5 महिना झाला असेल
मुक्ताई नगर आई साहेबांच्या मंदिरावरती कोथळीला सद्गुरु धुंडा महाराज देगलूरकरांचा नामसप्ताह झाला आणि त्या नामसप्ताहामध्ये आदरणीय हरिभक्तिपरायण चैतन्यजी महाराज देगलूरकर यांची वाचावी ज्ञानेश्वरी अगदी सुंदर चिंतन झाली. तीही मुक्ताई मंदिर युट्यूब पेजला आपल्याला बघायला मिळते. फार सुंदर आहे वाचावी ज्ञानेश्वरी. याच्यामध्ये महाराजांनी निरूपण करत असताना एक वाक्य वापरावं कि व्याकरण दृष्ट्या चकारांत भाषेमध्ये केलेलं कर्म भोगावंच लागतच. चकारांत का कारण ते अटळ आहे. अटळ आहे. वडिलांनी मुलाला त्रास दिला म्हणून मुलानं बापाला पाठीशी घ्यावं आणि पाठीशी घेतल्यानंतर लांब नेऊन सोडावं. फार वैताग दिला, त्रास दिला, आता काय ठेवायचं नाही म्हणे बापाला घरात, म्हणून मुलानं बापाला पाठीशी घेतलं आणि लांब नेऊन सोडलं. लांब नेऊन सोडलं पण म्हातारी माणसं आणि मांजर किती लांब नेऊन सोडा, किती लांब नेऊन सोडा. आपण घरी यायच्या आत्या घरी हा सर बापाला दारात पाहिलं, पोरग विचारत बाबा केव्हा आला, म्हणे तुझ्याच पुढं. पुन्हा बापाला पाठीशी घेतलं, काशीवानी घावड काशीला आल्यानंतर आता मात्र गंगेच्या किनारी यावं बापानं बघितलं. पोरग काय आता मला ठेवत नसते, सांगितलं यावर तुम्हाला माहिती कशा करता आणलं, मला पण काय राहायची इच्छा नाही तुझ्यासोबत, मीही काही आता थांबत नाही, मी एक काम कर मला इथं ढकलू नको, थोडस पुढे नाही. पोरग म्हणाल फार वैताग दिला, इथं पाणी पुढे पाणी जायचं तर आहेच ना, मी इथंच जाणार नाही. म्हण बाबा तुझ्या पाया पडतो पण मला इथं ढकलू नको, कारण काही वर्षांपूर्वी माझ्या बापाला मी इथं ढकललं होतं. केलेलंच कर्मच भोगावंच नवे नवे महाराज. कर्म बंधनामध्ये गुंतलेला मनुष्य मनामध्ये साहजिक आहे विषय वासना उत्पन्न होण, पण या विषय आणि वासनेला बाजूला ठेवायचं, दूर ठेवायचं. गेली कितीतरी वर्ष, 750 होईल त्या अधिक कालखंडामध्ये सांगणाऱ्यांना सांगावं, ऐकणाऱ्यांना ऐकावं. सांगणारे तर भगवान कृष्णही होते. दुर्योधना पण शिष्याई करतात, दुर्योधना तुला किती रे समजवावं, कळत कसं नाही. दुर्योधन सांगतो देवा तुम्ही लाज समजवाल, माझी प्रवृत्ती तशी नाही. बोलणारा भक्त तुम्ही किती मोठा ना, ऐकणाऱ्याची वृत्ती हवी. काय ऐकायचं, किती ऐकायचं, कोणत्या भावनेनं ऐकायचं. नवे नवे महाराज या वारकरी संप्रदायामध्ये यावं तत्व फार सोपी आहे. संकल्प नेम नियम फार साधे साधे आहेत. जन्माला यावं तर प्रपंच आमच्याकडनं घडावा, तो घडतोच, करावाच लागतो. परमार्थ घडावा तो जिद्दीनं करण्याची गोष्ट आहे, नाही तर समाज कल्याण तरी आमच्या हातून घडावं. एक काहीतरी तर घडलंच पाहिजे. कीर्तनाच्या व्यासपीठावरती भगवंताचं नाव मुखारविंदामध्ये असताना मृत्यू व्हावा हरिभक्तिपरायण ताजोद्दीन महाराज शेख. काय मृत्यू, जाती धर्मा पलीकडे जाऊन भगवंताचं नाव मुखारविंदामध्ये यावं तर देव जात धर्म पंथ संप्रदाय सुद्धा बघत नाही. परमार्थ तेवढं ताकदीचं पाहिजे नाही का. भारत माता म्हटल्यानंतर ज्यांच्या मुखामध्ये जय यावं, भारत माता की म्हटल्यानंतर जय मुखामध्ये यावं, आणि छत्रपती शिवाजी महाराज म्हटल्यानंतर सुद्धा मुखारविंदामध्ये गजर येत असेल ना, तर त्याच्यासारखा कुठल्याही जातीचा असू दे तो आमचाच आहे. जेव्हा अंतःकरणातली निष्ठा योग्य असेल ना तर सगळी माणसं एक आहेत. पण मात्र जाती धर्मावरनं वार करणारे असतील ना तर तो आपल्याही जातीतला असला तरी कामाचा नाही बरं. दुसऱ्याचं वाईट करू शकत असेल किंवा इतरांना दुःख देत असेल, काहीतरी कलह निर्माण करून देत असेल ना, मग ती आपली जरी असली ना तरी भगवान श्रीकृष्ण सांगतात अशी माणसं जवळ ठेवायची नाही. यावं महाराज जन्मावं, लेकरू नास्तय उभं राहिलंय या वयात. कालही मला वाटतं 3 तास उभं होतं ना लेकरू उभं होतं महाराज या वयात. कीर्तनात यावं उभं राहावं, प्रारब्ध लागत जन्माला यावं. तिकडं वियोग हे तिकडचे मी पाहिले तर ते उभं होतं वाटतं, ते काय ओळखूच येईन ते वाघ खानदानाच एक खेळ बछड दोन्ही अर्थात कीर्तनामध्ये नाचावं रंगावं गुंगावं यासारखा प्रारंभ तरी काय असावा. एक सांगू डीजे वरती नाचणारा नृत्यांगना बघून कित्येकांचे
हातपाय थिरकतील ही. डीजे वरती नाचणारा नृत्यांगणा बघून कित्येकांचे हातपाय थिरकतील ही. पण कीर्तनातला टाळ आणि मृदंग ऐकून ज्याच्या हातपाय थिरकतील. जन्माची धन्यता नाही तर आपल्याकडे काही काही उगत जाते. कहून आले कहून गेले काही कळत नाही. हे जातात रात्री 12 पुढून. जेवलीस का? ती जेवून झोपली. आता आज सत्र नाही का? कळस होता डेचा. पाश्चात्य संस्कृती आपली नाही आहे. पाश्चात्य संस्कृतीचं अनुसरण आपलं नाही आहे. उग घ्यायची 10 गुलाबाची फुलं तिच्या पुढे जायचं. तिने म्हणा जागा ऐक. मी तुझा कृष्ण तू माझी राधा. मी तुझा कृष्ण तू माझी राधा. तिनं म्हणायचं जमायचं नाही. मी तुही बहीण तू महा दादा. कित्येकांना नकार पचवता न आल्यानं जीवनही संपवण्याचा प्रयत्न करतात. आमच्या डोळ्यांसमोरची नेहमीची रोजची दृष्टांत आहे. कित्येक जण जातात. जाव तरी कुणासाठी महाराज? कोण मरता हे बेवफा सनम केली आहे तो का जमीन नाही मिळेगी दफन केली आहे. कोण मरता हे बेवफा सनम केली आहे तो का जमीन नाही मिळेगी दफन केली आहे. अगर मरना ही है तो मर इस वतन के लिए. कम से कम तिरंगा तो मिलेगा. आजचा असणार आपल्याकडं खऱ्या अर्थानं काळा दिवस म्हटला जातो. पुलवामा हल्ल्यामध्ये शहीद झालेले 40 उपरोक्तवरती जवान आजच्या दिवशी जावे. अनेकांच्या स्टेटसला होतही बरं का? पण स्टेटस ठेवण्यापेक्षा नाही सांगू. मोबाईलला आम्हाला स्टेटस ठेवता आले नाही तरी चालती. मोबाईलला आम्हाला स्टोरी स्टेटस ठेवता आले नाही तरी चालते. पण कधीतरी त्यांच्या घरीचा कशाची मदत हवी का ते बघा. आपण उपयोगी पडू शकतो का हे बघा. आणि जर आपण उपयोगी पडू शकत असू तर याच्या सारखी भावपूर्ण श्रद्धांजली दुसरी कुठलीच. स्टेटस नाही ठेवता आला तरी चालेल. 29 वर्षाचं वय सुट्टी संपावी ड्युटीवर जाण्याचा प्रसंग. गाडीत बसावं गाडी निघाली सगळं स्थानाला पोहोचेपर्यंत दुसऱ्या दुसऱ्या पहाट दिवसाची पहाट सकाळ होत आली. गाडीत नव्हता तर क्षणी समोरचं दृश्य बघितलं. कानावर बातमी आली. इकडे लक्ष. कानावर बातमी आली. हातामध्ये लेटरी आहे. क्षणभराचा अवधी मिळाला. क्षणभराचा अवधी मिळाला. बॅगेत फोन काढला. घरी बापाला फोन करून सांगितलं बाबा बाबा जगलो तर तुमचा नाहीतर भारत मातेचा. बापांना विचारलं बाळा पोहोचलास ना? बाबा पोहोचलोय. पण ताबारेश्वर नौशेरा सेक्टरवर पाकिस्तानने शस्त्रसंधीचं उल्लंघन केलंय. लढण्याकरता सीआरपीएफ जवानांची तुकडी निघायची. पहिल्याच तुकडीत माझा समावेश आहे. मरण माणसाला कळतं असं म्हणतात. काय वाटलं कुणास सांगितलं बाबा जगलो तर तुमचा? फोन ठेवून दिला गेला. मुलांना निघावं सीआरपीएफ जवानांच्या तुकडीनं लढण्याकरता निघावं. पुढे सरसवावं धावावं लढावं प्रतिकार करावा. काही क्षणापूर्वी जो म्हणाला होता बाबा जगलो तर तुमचा नाही तर भारत मातेचा म्हणणारा मुलगा आता होतही होता भारत मातेचा. बातमी घराकडे कळवायची. आनंदाचं वातावरण. पहिलं बाळंतपण माहेरी व्हावं म्हणून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात स्थित फुलंब्री डोंगरगावी जिचं माहेर
हरिभक्तीपरायण आदरणीय अर्जुनजी महाराज डोंगरगावकर यांच्या कन्या लेकीला नेण्याकरता येत आहेत एखाद्या चित्रपटाप्रमाणे घडावं पौर्णिमा नवरा तिकडे शहीद चालू आहे. हातातली बॅग कशीच्या कशी निघून पडाली. ढग जसा रडायला लागावं नवऱ्याच्या नावानं आवाज वाटता हो फुडावा. पण हा कोणताही चित्रपट नाही जो 3 तासात संपूर्ण पूर्ण होईल. हा आयुष्याचा अनियंत्रित चित्रपट आहे. सगळं चांगलं चाललेलं असतं तेव्हा कुठेतरी मिठाचा खडा आपोआप पडतो. मनात फक्त घडत नाही, सगळं जर मनासारखं घडत गेलं असतं तर जगण्याची गंमत आणि देवाची किंमत राहिलीच नसती. रडणाऱ्या पत्नीच्या मनात विचार आला असेल मी का रडतीये, कशा करता रडतीये. माझा नवरा दारू पिऊन गुटखे खाऊन किडनी अंगीवर खराब करून मारणारा असा तर नव्हता. माझा नवरा येणाऱ्या जाणाऱ्या स्त्रियांकडे वाईट नजरेने बघणारा, छेड काढणारा असा तर नव्हता. माझा नवरा होता या देशबांधवांकरता स्वतःच्या जीवाची प्राणाची आहुती देणारा शूर वीर योद्धा. मी का रडावं. भरल्या डोळ्यानं पतीला निरोप द्यावण करता करता 8 दिवसांचा कालावधी उठून जाता. प्रसूती वेदनेला सुरुवात व्हावी दवाखान्यात भरती करण्यात यावं तो क्षण यावा ज्या क्षणाला मुंगी मारण्या इतपत येतात. अजाण बालकाच्या माती नाही अशा गोंडस गोजऱ्या बाळाचा मुलीचा जन्म झाला. बाळकात गुंडाळलेले लेकरू आईच्या हातात आणून दिलं जावं पहिल्यांदा मातृत्वाचं सुख म्हणून हसावं कि या लेकराच्या बापाचा अजून दशक्रियाविधी 10 दिवसही पूर्तता नाही म्हणून रडावं. अशी असंख्य कुटुंब आहे. अभी जगावं मरावं तो काहीतरी कारण विशिष्ट असावं. आजचा असणारा दिवस दोन्ही अर्थानं बघितला ना व्हॅलेंटाईन डे आपली पाश्चात्य संस्कृती जे काही भारतीय संस्कृती आहे त्याच्यामध्ये पाश्चात्यांचं अनुकरण कितपत गरजेचं आहे हे विचार करण्यासारखी गोष्ट आहे. एक वय असतं ज्या वयामध्ये मुलींना कळत नाही आपण काय करावं कसं वागावं. थोरा मोठ्यांनी सांगितलं तर लक्षात येत नाही. ती एक मानसिक अवस्था आहे. ती मानसिक अवस्था जर सांभाळता आली ना तर मात्र कोणी काही सांगू देत, कोणी कितीही प्रयत्न करू देत, दिशा कधी भरकटायची नाही. शाळेमध्ये शिक्षण किती घ्या पण जोपर्यंत आयुष्याची शाळा धडा शिकवत नाही ना तोपर्यंत माणसाला समजत नाही. प्रेम करावं ते प्रेम सुद्धा योग्य पद्धतीच असावं. लोक आजकाल म्हणतात प्यार अंधा होता है. अरे काय का अंधा होता है. प्यार वही जाके अंधा होता है जहां आईफोन गिफ्ट्स पैसा होता है. प्यार ऐसे ही अंधा नहीं होता. स्वार्थी सगळं होत चाललंय. प्रेम करावं जसं करावं राधेन कृष्णावरती. माहिती आहे तो 16108 जणांचा पती आहे पण मनातली ती राधेची जागा मात्र दुसऱ्या कोणाचीच नाही हे जिला ज्ञात आहे, जिला माहिती आहे. ती राधा कृष्णावरती प्रेम करावं उभं आयुष्य जेव्हा मनातलं प्रेम राधेने करावं कृष्णावरती
रुक्मिणीन कराव श्री विठ्ठलावरती विश्वास आहे. एकदा शब्द दिला ना की 28 युग विठ्ठल रुक्माई सारखं सोबत असावं, एवढा विश्वास तर नात्यात जरूर असावा. प्रेम करावं महाराज आपल्या कामावरती, आपल्या कार्यावरती. कोणी बघत नाही हे माहिती असताना सुद्धा ते काम प्रामाणिकपणानं करणं जमलं पाहिजे. आणि जेव्हा माणसं आपल्या कामावरती कार्यावरती प्रेम करतात ना, ती यशस्वी झाल्याशिवाय राहत नाही. उगाच इतरांसाठी आयुष्य संपवण्यापेक्षा वारकरी संप्रदायातली ही साधन तत्व फार सोपी आहेत. कर्मबंधनामध्ये गुंतलेल्या मनुष्याच्या अंतःकरणामध्ये कदाचित विषय वासना विकार येतीलही, पण जेव्हा यत्न बाहेर पडायला सुरुवात करतो तेव्हा भगवंत प्राप्ती आहे. आणि हे बाहेर पडणं जमत नाही मग काय करावं? ना बाबा सांगतात तेव्हा एकच करायचं, सरळ संतांकडे जायचं. संत करतात काय अभंगाचं द्वितीय टाळी वाजवायची आणि मुखानं भगवंताच्या नामाचं चिंतन करायचं. हात सगळ्यांचे हात, सगळ्यांचे हात, देवानं प्रत्येकाला हात दिले, सगळ्यांचे हात. Oh,
भगवंत प्राप्ती व्हावी याच्यापेक्षा दुसरं वेगळं तरी परमार्थ प्राप्तीचं साधन काय असावं? जेव्हा कीर्तनारूपी सेवे करता यावं आतापर्यंत सगळेच संत वाङ्मय किंवा संतांनी आम्हाला वर्णन करून सांगावं ते नानाविध पद्धतीचं वर्णन, पण या वर्णन करणाऱ्या संतांचा स्वभाव कसा हे जर नाथ बाबा सांगतात तो दयेनं परिपूर्ण असणारे संत, दया अंतकरणामध्ये ज्यांच्या वसलेली आहे जे कधी कोणा रागवत नाही चिडत नाही संतांचा स्वभाव आहे. विठ्ठल विठ्ठल काय झालं आम्हाला काही कळलं नाही झालं नाही इकडची माणसं खरंच प्रेमळ आहेत. आल्यानंतर मला ताईनं उचलून घेतलं मला पाडशीला असं प्रेम आहे. प्रेम असतं, प्रेम भाव आहे ना हा अंतकरणामध्ये. आणि हा वारकरी संप्रदाय जास्त अनुभवायला मिळतो बरं. इथे अहंकार नाही, कुठलं बडे जाऊ नाही, प्रेमानं आणि श्रद्धेनं एकत्रित यावं, एकमेकांच्या पाया पडावं, वाळवंटामध्ये यावं, इथं नाचावं, पंढरीचे पांडुरंग परमात्मा समोर यावं. कोण मोठा आहे कोण लहान काही महत्व तर ठरत नाही. उलट किती खरी किंवा दुष्ट मनुष्य जरी असला ना आणि संतांजवळ यावं त्रास द्यावा ना तो संत त्याचाही दुस्वास करत नाही. न पाही अती कुळाचा विचार भक्त करुणा कर ज्ञानाबाई. वर्णनच यावं तो इतकं गोड. रागावले नाही चिडले नाहीत, वेळही अशी आणि प्रसंगही असा. ज्या पावड भूमीमध्ये आपण आता आहोत इथनं जवळच आदिशक्ती मुक्ताबाईंचं तीर्थ. आणि त्या तीर्थावरती येत असताना अनेकांच्या मुखारविंदातनं आदरणीय माझ्यापेक्षा वयानं ज्ञानानं ज्येष्ठ श्रेष्ठ अनेकांच्या मुखारविंदातनं ऐकायला मिळावं. ज्ञानोपादयांकडे ज्ञान होत पण त्या ज्ञानाला जर प्रागट्य आई मुक्ताई साहेबांनी दिलं नसतं तर कदाचित आदर्शी ज्ञानेश्वरी आमच्यापर्यंत नसते. कदाचित आई साहेबांनी ती अनुभूती किंवा ती जागृती करून दिली नसती तर कदाचित हे ज्ञान आमच्यापर्यंत पोहोचलं असतं. आणि म्हणूनच शक्ती स्वरूपा आदिशक्ती मुक्ताबाईंचं स्थानही तेवढंच श्रेष्ठतोच. अवघा पहाटेचा प्रसंग, शांत निवांत प्रसन्न वातावरण. आणि जेव्हा झोपडीचं दार किलकिलत उघडलं अवघी 7-8 वर्षांची तेजस्वी मूर्ती बाहेर आली. अंगावरती उत्तरीय पांघरलेलं पंचखंड्यावरती टाकलेला आणि एवढ्या पहाटेच्या सुमाराला लेकरं उठलं का कशा करता. मनामध्ये विचार यावा आता उठावं, इंद्राणीवर जावं, स्नान करावं, विश्वेश्वराचं दर्शन घ्यावं. मनामध्ये हा विचार यावा ती ज्ञान मूर्ती म्हणजे तरी कोण. मा म्हणजे महानता, पू म्हणजे उदारता आणि ली म्हणजे लीनता. महानता
समता उदारता लीनता ज्यांच्या ठाई असावी तिया विश्वाची माऊली ज्ञानोबाया अंगावरती उत्तरीय मंगरलं पंच खांद्यावरती टाकावा आणि इंद्राणीच्या दिशेनं निघावं आपली छोटी छोटी पावलं टाकत टाकत वातावरणातली प्रसन्नता अंतकरणामध्ये भरून दूर कुठेतरी गाय वासराचा हंबरण्याचा आवाज आता कानावरती ऐकू येतोय. पाखरांचा चिवचिवाट किलबिलाट उठली पाखर तो चिव्हाळा आता कानावर ऐकू येऊ लागलेला. आणि त्या प्रसन्न वातावरणात इंद्राणीच्या पाठी आवड शांत निवांत वाहणार पाणी संगीताप्रमाणे खांद्यावरचा पंचा अलगद काठावरती टिकवावा आणि घाटाच्या सहा पायऱ्या उतर पाण्यात प्रवेश करावा. तशी थंड गार पाण्याची शिरशिरी अंगावरती उमटावी. रोमांच उभे राहावे चरणावरती. पंच महाभूतांमध्ये उठणाऱ्या आनंद लहरी आता देहाच्या पंच तत्वात विलीन होत होत्या. पाण्यामध्ये प्रवेश करावा. शास्त्र सांगत तीर्थस्नानानंतर गेल्यानंतर नाभी प्रमाण पाणी असावं. छोटे छोटे मासे येतात पायाला टोचे लावून जात आहे. हातात पाण्याचा तरंग पाणी टपटप टपटप गळत पुन्हा इंद्राणीच्या पाण्यात समाविष्ट होत आहे. आणि त्या प्रसन्न वातावरणामध्ये माऊलींच्या मुखार विंदत धीर गंभीर अशा मंत्रोच्चारास प्रारंभ व्हावा. त्रिसंध्या करण्याकरता आलेल्या माऊलींच्या मुखार विंदत मंत्रोच्चार निघताय. पण तिकडे इतक्या स्नानाकरता वाढत चाललेल्या वर्कळीमध्ये कुठेतरी आलोय काठावरती. आपल्या एक टांगी धोत्राच्या काठा झटका दे कपाळावरच्या साता आठाठ्या वाढवत काठावरनं जोरात कुठेतरी आरळी द्यावी. कोण रे संन्याशाचा ज्ञान्या का? आवाज वातावरणात घुमावा. हातातल्या पाण्याचा तरंग जसा तसा निसटावा. डचकून मागे वळून बघितलं काठावरती उभे असणारे एक टंगी धोत्राच्या काठाला झटका देणारे कपाळावरच्या साता काड्या वाढवणारे विसोबा काका दृष्टीत दिसून आले. विसोबा काका विचारतात संन्याशाचा ज्ञान्या जगाचा बाप आहे रागणी आला. माऊलींच्या मुखार विंदत शब्द उमटावे. शब्द तरी कसले? उन्हाळ्यात वाळवंटातलं पाणी आटावं आणि छोट्याशा झऱ्यानं मंजुळपणे खळखळ करत वाहत चालावं. तसे माऊलींच्या मुखार विंदत शब्द उमटतात. हो काका मी ज्ञाना. अरे इंद्राणीच्या पाण्यात काय करतोस? तुम्ही लोकांनी आताही इंद्राणी सुद्धा वाटवायचे ठरवली वाटतो. इंद्राणी वाटवायचे ठरवली का? ज्ञानानं तितक्यात शांतपणे उत्तर द्यावं. काका आमच्यासारख्यांच्या स्पर्शानं जर वाटे तर हे तीर्थ कसलं? गटारीचं पाणी आलं गंगेला मिळालं तर तेही गंगाजल व्हावं. आमच्यासारख्यांच्या स्पर्शानं नाही वाटायचे तीर्थ. ऐकल्यावर काकाला जरा राग आला. वेदो पंडित आहेत शिकलेले आहेत माणसाकडे किती ज्ञान असू द्या त्याला अहंकाराची बाधा झाली ना तर ती व्यर्थ आहे. आम्ही लाख मोठे असू आमच्या घरी आम्हाला समोरच्या वयाचा ज्ञानाचा विचारांचा मान सन्मान करता येत नाही. उपयोग काय ज्ञानाचा? काकाला राग आला. एवढं सल्ली करू आणि मला शिकवतंय. एकदा धोत्राचा गाठ टाकून दिला घाटाच्या सहा पायऱ्या उतरून पाण्यात प्रवेश केला. एका हातानं माऊलींचं मनगट करपचून पिळावा दुसऱ्या हातानं ताड दिशी मुखात द्यावी. कोळ्या गालावर पाचूच्या पाची बोट उमटली. डोळ्यात पाणी आलं काका मारू नका नाही येणार कोणा इंद्राणी. हातातला हात मनगट कसं बसं सोडवला काठावरचा पंचा खांद्यावर टाकला आणि घराच्या दिशेनं निघावं. बराच वेळ झाला ज्ञाना दिसत का नाही म्हणून कुटियाच्या प्रांगणात आई रुक्मिणी मातेला यावं. लांबून ज्ञानाला येताना बघितलं. आईनं विचारावं ज्ञाना कुठे गेला होतास? आई अगं इंद्राणीवर गेलो होतो. इंद्राणीवर कशा करता? आई अगं स्नाना करता गेलो होतो.
स्नाना करता गेलो होतो म्हणतोस बाळ अंगावर गटारीचा गाळ आहे राजा. कुठे पडलास? पडलो नाही काही, गावात नाही येत होतो त्या मुलांनी मारलं ग. काकानं सांगितलं त्या मुलांनी मारलं तर मारलं आई, काकानं सुद्धा मारलं. रुक्मिणी मातेनं पदर डोळ्याला लावावा विठ्ठल पंतान कश्यावा नाथ स्वामी आपण सहन करतो ठीक आहे, लेकरांनी का सहन करायचे? काहीतरी करा. काही कालावधी नंतर विठ्ठल पंत प्रतिष्ठा क्षेत्री हवे. आताच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात असतील श्री क्षेत्र पैठण तेव्हाच प्रतिष्ठा. धर्मसभा भरायची, एकापेक्षा एक पंडित द्विवेदी, सगळं ज्ञान होत, एका ज्ञानाची कमतरता माणुसकीच्या ज्ञानाची. त्या धर्मपंडितांना सुमाव तुमच्या मुलांचे मुंज व्हावे म्हणून शोधी पत्र देतो, मुलांचे मुंज भावी म्हणून शुद्धी पत्र देतो, पण उभयंतला पती पत्नीला देहांत प्रायश्चित्त घ्यावं लागेल. आहात तयार? क्षणाचाही विचार न करता विठ्ठल पंत होकार देतात, पण थरथरत्या हाताला कृष्णाजी पंत अडवतात. थांबा भाचे बुवा, काय करता? काहीतरी शास्त्राधार असे येईल. मात्र ऐकतील ते विठ्ठल पंत कसले? घरी यावं पत्नीस सांगावं, पतिव्रतेनं स्वयंपाक रांधावा, लेकर जेऊ घालावी, झोपी लावावी. रात्रीच्या प्रहराला विठ्ठल पंत पत्र लिहिताय, ज्ञानदेवांच्या चरणाशी पायाशी नेऊन ठेवताय. जाण्याकरता निघालेले विठ्ठल पंत द्वारास यावे, साथ घालावी. उठा रुक्मिणी, निघायला हवं. रुक्मिणी माता होत्याच कुठे? ज्ञानदेवाच्या अंगावरच पांघरून सावरणाऱ्या, मुक्ताईला डोळे भरून पाहणाऱ्या, सोपान काकाला नजरेत सामावणाऱ्या. का जाव? धर्मानं सांगितलं. अरे कुठला धर्म, कुठलं शास्त्र, अथ को धर्म हा किंवा तस्य लक्षणमिति चेदुच्यते यागादिनैव धर्म हा किंवा तो प्रयोजन वदतो. कुठला धर्म? लेकरांना बरोबर टाकायला सांगतो तो धर्म की लेकरांना पूर्ण करायला सांगतोय तो धर्म? मनामध्ये विचार यावा, आज माझा निवृत्ती असता. ब्रह्मदेवला प्रदक्षिण मात्रानं तिकडे ठरवला, माझा निवृत्ती असता त्याला ज्ञानाला सांभाळलं असतं, सोपानाला सावरलं असतं. देहांत प्रायश्चित्त घ्यावं ते विठ्ठल पंत आणि रुक्मिणी मातेला. जेव्हा पत्र वाचावं मुक्ताई आई साहेब विचारताय, शुभ्र वर्णाच्या कुरळ्या केसांच्या लहानपणापासून बाणीदार स्वभाव, दादा आई कुठे गेली का? ज्ञानाच्या डोळ्यात पाणी आवं, काय सांगावं मुक्ताईला? दुपारचे 12 वाजत आले. सोपान काका विचारतात, दादा भूक लागली रे आता? बाबा केव्हा येते? काय उत्तर द्यावं ज्ञानाला? जशी जशी लेकर मोठी होत आहेत तसं तसं आणखी दुस्वास वाढतोय. अरे संन्याशाची पोर, आणि कशाला रे हवी जिभेची चोचणी? कशाला हवे पुढ्या काळावरती पडा. एके दिवशी भिक्षा मागून अन्य करता गेलेल्या ज्ञानोबा माऊलींनी खांद्याशी ते आपल्या कुशीमध्ये घ्यावं, आणि ते धान्य घेतल्यानंतर आता धावत 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 घराच्या दिशेने यावं. नजर खाली झुकलेली आणि जसं जसं चालत त्यावर अचानक कोणाच्या तरी पाय दिसले. मनात धडकी भरली, कोण होतं समोर? हातातलं जेव्हा गाठोडं उचलून घेतलं जातं, हिसकावून घेतलं जात आहे, समोर होते तेच काका. हिसकावून घेतलं, धान्य तो मातीत टाकलंच, पण आता हे पोर हे धान्य या मातीत सुद्धा उचलून घेईल की काय मी गेल्यानंतर? म्हणून आहे त्या धान्यावर सुद्धा पाय द्यावं आणि ते जागच्या जागेवर ते चिरडावं, आणखी मातीत मिसळून टाकावं. मनात उत्पन्न झाला प्रश्न, अरे का कशा करता? एवढं काय केलं आम्ही? एवढं कसला गुन्हा घडलाय आमच्याकडनं? 2 दिवस झाले काका लेकर उपाशी घरी, मूड भर का होईना धान्य लेकरांच्या पोटाला गेलं असत. आजही मला दारात कोणी वारकरी यावा, या ज्ञानोबा तुकोबारायांच्या नावानं जगणारी आम्ही माणसं माहीत नाही आमचं काय पुण्य आहे, काय परमार्थ आहे, काय प्राप्ती, काय प्रारब्ध आहे. आज माऊलींचं नाव मुखार विंदामध्ये असावं, दारात साधा वारकरी येऊ द्या, काही पाठ नसू द्या, काही येत नाही. फक्त ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम नाम घेत दारात यावं ना, तर घरातली माणसं चढ दिशी भाकर आणून देते.
माऊली घेता एवढी मग अशा आईने मला भाकर चुरून दिली. प्रेम असतं महाराजांनी, हे प्रेम आमच्या वाट्याला यावं एवढं आमचं काय पुण्य आहे. ज्यांचं नाव मुखात असताना आमचं पोट भरत त्यांची पोट तेव्हा भरली का, एवढा काय गुणा केला असावा आम्ही. माझी लेकर उपाशी आहेत काका घरी, आई ते मुडभर धान्य त्यांच्या पोटाला गेलं असतं, दोन दिवसापासून पोटात काही नाही. माझा सोपान माझी मुक्ताही वाढलं होत असे नाही ऐकलं काका. धान्य मातीत कालवलं जसं घरी यावं आणि घरी आल्यानंतर आता मात्र कुटीचं दार लावून घ्यावं. कुटीचं दार लावून घेतल्यानंतर मुक्ताई आई साहेब येत आहेत. दादा अरे काय झालं, काय रागावलास? अरे यार जगावरती रागवा ग, तुझ्याकडनं ही अपेक्षा नाही रे दादा. अरे ब्रह्मांड आपल्याला चालवायचं, कोणी कितीही त्रास देऊ दे आपण का मनात रोष धरायचा. योगी कुछ तो बात होगी हमने त्याने एवढं भरभरून द्यावं, त्याने त्रास द्यावा. त्याच विसोबा काकांनी जेव्हा चरणाशी यावं ना, रागवलं नाही माऊली ना मुक्ताई आई साहेब रागवल्या. उद्धार करावा त्रास देणाऱ्यांचाही आम्हाला नाही जमणार. आम्ही माणसं आहेत ना, कोणी आरे केलं तर कार्य केल्याशिवाय राहत नाही जमत. भगवंतासाठी करावं, त्याच्या नावानं काहीतरी द्यावं. देव कधी कुणाचं ठेवून घेत नाही. देवाच्या दरबारामध्ये जावं महाराज, पंढरीचे पांडुरंग परमात्मा समोर जावं आणि मन भरून यावं. यासारखा सुंदर परमार्थ तरी काय असावा. माऊली ज्ञानोबारायांच्या समाधी पुढे दर्शनाला जात असताना दर्शन बारीला रांगेला उभं राहावं आणि समाधीपर्यंत जाईस तो मन गलबलून यावं, अंतःकरण भरून यावं. यासारखा परमार्थ तरी काय असावा. प्रपंचासाठी रडणारी माणसं खूप आहे, कधीतरी देवासाठी डोळ्यात पाणी यावं. त्यानं खूप दिलंय, न मागताही दिलंय. एखादं कोणी गिफ्ट दिलं की लगेच आनंदी होता, मग त्या देवानं न मागता एवढं द्यावं. कधी त्याच्यासाठी आमच्या डोळ्यात पाणी आलं, कधी आम्ही त्याला विचारलं काही मागत नाही. ना पंचपक्वान्नाची ताट मागतो, ना शिखर सोन्याची, ना मुखर मागतो. लोक म्हणतात आम्ही तर देवाचं खूप करतो. किती केलं? देवाची बाळतपण केलीत, देवासाठी केलं, मग खाणं बोलून दाखवलं का पुण्य क्षय पावत. हे कलियुग आहे, इथं कुठल्या माणसाला जरी जीव लावाल ना तरी तो एक ना एक दिवस फिरणारच. हिशोब ठेवत चला कोणासाठी काय केलं. माणसं विचारतात काय केलं आमच्यासाठी, हिशोब द्यात आलं पाहिजे काय केलं. फिरतात माणसं, कर्मांनी अधिकार असते माफले शुक्राचरण, कर्म करावं वाटेवर ठेवा. माऊलींविषयी बोलावं तर इतकं कमीच आहे महाराज. नाव उच्चारलं तरी डोळ्यात पाणी यावं. जेव्हा अनुभूती आली ना त्यानं खरं सांगावं. जेव्हा मायबोली या चॅनेलवर माझा ज्ञानोबा नावाची सांप्रदायिक वारकरी मालिका चालू झाली आणि लॉकडाऊनच्या काळामध्ये निवांतपणा असताना सगळंच कीर्तनकारांनी त्याच्यामध्ये भूमिका पार पाडावी. शुद्ध सांप्रदायिक वारकरी मालिका, कुठलाही बाह्यातपणा त्यात नाही. आता युट्यूबला सुद्धा ती मालिका बघायला मिळते. माझा ज्ञानोबा टाकलं तर मालिकेचे सगळे एपिसोड आहे. पहिल्याच एपिसोडपासून मी आहे, सुरुवातीच्याच अगदी पहिलाच सीन प्रश्न आहे. पण जेव्हा त्याच्या भूमिका करायला घेतली आणि विठ्ठल पंतांच्या मातोश्रींचा रोल मिळाला, भूमिका मिळाली, आणि ती भूमिका प्राप्त होत असताना जोपर्यंत माझं तिथं स्थान होतं, जोपर्यंत माझी तेवढी भूमिका होती, अद्याप पर्यंत आम्हाला
विठ्ठल पंत आणि रखुमाई यांच्यापासूनचा इतिहास माहिती होता, पण आधीचाही गोविंद पंत आणि मीराबाई यांचं वैवाहिक आयुष्य बघता बरीच वर्ष विठ्ठल पंतांचा जन्म नाही. 24 गावची जाहीरदारी, पण पोटी पुत्र नाही. आणि त्या काळात पोटी पुत्र नाही म्हटलं की जरा टोमणी मारली जायची, वाईट वक्तव्य केलं जायचं, सहन व्हायचं नाही, कधी धावत धावत यायच्या, रडत बसायच्या. अशी इमोशनल एक संवेदनशील भूमिका होती. आणि या मालिकांच्या सेटवरती ना ग्लिसरीन नावाचा एक प्रकार असतो, डोळ्यात टाकलो की पाणी येतं. पण अक्षरशः जोपर्यंत तिथं होते, जोपर्यंत माझ्या भूमिकेमध्ये ते संवेदनशीलतेचे भाग येत गेले, एकदाही ग्लिसरीनची गरज पडली नाही. देवाचं नामचिंतन, संत महात्म्यांची चरित्र जेव्हा माणसं अंतःकरणापासून अनुभवतात ना, तेव्हा त्यांना खोट्या अश्रूची सुद्धा गरज नाही पडत. देव ही गोष्टच अशी ना महाराज, ती जाणण्याची आहे, अनुभवण्याची गोष्ट आहे. नजरेला दिसत नाही पण गरज पडू द्या, धावून आल्याशिवाय राहत नाही, तो देवच आहे. विश्वास ठेवा, देव कधी कुणाचं वाईट करत नाही, माझा अनुभव आहे. खूप देतो, माहित नाही माझी पात्रता किती आहे, पण आतापर्यंत भगवंताच्या कृपेने महाराष्ट्र पाहिला. आता महाराष्ट्र सोडला, मध्य प्रदेश, छिंदवाडा, तेलंगणा, कर्नाटक, गुजरात, आंध्र, जिथं जिथं कीर्तनाला जावा प्रश्न पडायचा. मराठी बोलणारे असतात का? पण वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार बाहेरही चांगला आहे हे अनुभवायला मिळावं भगवंताच्या कृपेने. झी टॉकीज वरती तुम्ही मला अनेकदा बघितलं असेल, फक्त मराठी चॅनेलला बघितलं असेल, शेमारो मराठी मानावरती बघितलं असेल, कीर्तन रूपी सेवन करता, न्यूज 18 लोकमत वर बघितलं असेल, मुलाखती करता, एव्हीपी माझावर बघितलं असेल, लाईव्ह चर्चे करता, सी न्यूज मराठी वरती बघितलं असेल, न्यूज अँकरिंग करण्याकरता, किंवा झी मराठी वरती बघितलं असेल होम मिनिस्टर मध्ये खेळताना, झी मराठी वरती बघितलं असेल महामिनिस्टर मध्ये वारकरी संप्रदायाची तत्व मांडताना, किंवा मायबोली चॅनेलवर विठ्ठल पंतांच्या मातोश्रींच्या भूमिकेत बघत असाल, किंवा शिवपुत्र संभाजी या महानाट्याचा एक भाग होण्याची संधी मिळाली त्यात बघू शकलेला असाल, किंवा संत सद्गुरू बाळू मोहन ट्रस्ट देवालय आदमापूर या मालिकेमध्ये लवकरच एका छोट्याशा भूमिकेमध्ये त्या ठिकाणी पाहू शकणार आहात, ती सुद्धा भूमिका सुंदर आहे, नक्की बघा. आपल्या गावामध्ये मी आल्यानंतर विचारलं पालखीतळ, आता आपला परिसर असा आहे की इथे जास्त पालखीतळ येणं होत नाही, मेंढ्यांना त्या जनावरांना खायला अन्न जे लागतं ते फारसं उपलब्ध होतं न होतं, किंवा त्यांचं रूट आहे त्या रूटनुसार येणं झालं न झालं, पण जेव्हा मेंढी तळ पालखी तळ येईल ना, त्या कोकरांची मेंढ्यांची सेवा केल्याशिवाय राहू नका. श्री संत सद्गुरु बाळूमामांचं वाक्य आहे, करशिला स्यावा तर खाशिला म्यावा. मामांची वाक्य आहेत महाराज, देव मान्यवर आहेत. मामांची वाक्य आहेत, जो म्हणाल हाय त्याला म्या हाय, आणि जो म्हणाल नाय त्याला म्या नाय. देव मान्यवरती आहे, तुम्ही म्हणालात तर आहे, म्हणालात तर नाही. मेंढी तळावरती या, पालखी तळावरती यावं, आणि त्या कोकरांची वासरांची सेवा करावी. मुक्या जनावराची सेवा करण्यासारखं पुण्य आणखी कशात नाही. दारासमोर कोकरू यावं सावकारणं बघितलं, कोकरू झाड खात होत, सावकारणं आतून धावत यावं, विचारावं अरे कुणाचं कोकरू आहे, कुणी लक्ष द्यायला तयार नाही. हातातला सोटा घेतला, रागानं दानदेशी कोकरावरती आदळला, ते कोकरू जागच्या जागेवरती पडलं. आता मात्र कुणीतरी धावत येत सांगतय, आवाज सावकार काय केलं सा, ते मामांचं कोकरू आहे. असं म्हटल्यानंतर आता मात्र चिरड आली, राग आला, अरे कोण कुठला मामा, मी मानित नसतो या, खांद्यावरती कामळ घेतो, हातात घुंगराची काठी घेतो, डोक्यावर पागोटो काय मिरवतो, आणि 4 मीटर घेऊन गावोगाव हिंडतो, स्वतःला देव समजायला लागला करत, अरे कोण कुठला मामा, चल मानित नसतो. वाऱ्याच्या वेगानं बातमी मामांच्या कानावरती गेली, धावत 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 तिथे यावं, आणि तीव्र रागामध्ये आल्यानंतर आता मात्र ते कोकरू उचललं, छातीशी घेतलं, सांगितलं अरे साव करा, लई गुरु मी आली ना तुला, अरे पैशाचा माज बरा नाही, वाट्याचं नव्हतं झाल्याशिवाय राहत नाही कडे, एवढा माज बरा नाही, चल या कोकराला घेऊन वैद्याकडे घेऊन चाल. ऐकलं नाही, अरे चल मी वाढत नसतोय तुला, तू हुकूम द्यायचं मी ऐकायचं वय, अरे एवढ्या मानची जहागीरदारी सांभाळतो, आजपर्यंत मला कुणी सुद्धा आज्ञा केली नव्हती, आज्ञा देणारा तू कोण. राग याचा नाही आला की कुणीतरी आपल्याला बोललं, राग याचा आला की कुणीतरी मुक्या जनावराला त्रास देऊन त्याला वैद्याकडे न्यायला सांगितलं, त्याच्या उपचारासाठी सुद्धा तयार होईना, एवढं समजावून सांगू त्याला जीव नाही का. राग आला आणि सांगितलं अरे साव करा, नाही गुरु मी आली ना तुला, पैशाचा माज उतरायला येळ नाही लागायचा, भंडाराची चिमूट काढली आणि वाड्याच्या दिशेला भिरकावली, आणि जसं मामांनी गरकन फिरावण सांगावं हे बाय, वर्ष
वर्षभरात तुझ्या घराचं वाक्याचं नव्हतं झाल्याशिवाय राहणार नाही. जेव्हा मामांनी गर्दीश मागं वळावं पाहता पाहता वाडा ढणाढणा पेटायला लागला आणि वर्षभरात घरातली माणसं सुद्धा वाक्याची नव्हती झाली. निरपराध जीवांना त्रास द्या तर देव सुद्धा माफ करत नाही. जेव्हा अर्थात भूमिका तशी म्हटलं ना तर थोडस भूमिकेत पण शिरणं गरजेचं असत. जेव्हा जेव्हा भगवंताच्या कृपेनं प्राप्त होईल ते सगळं करण्याचा प्रयत्न नक्की करेल. आणि जेव्हा या भगवंतानं ही शक्ती द्यावी अधिकार द्यावा माझा अनुभव आहे. देवासाठी दोन पावलं टाका देव दहा पावलं चालून येतो. म्हणून करा सेवादान अन्नदान ज्ञानदान सगळ्याच गोष्टी आमच्याकडनं घडाव्या. अर्थात या कीर्तनरूपी सेवेकरता आल्यानंतर अंतकरणातली उदारता संतांची कशी आहे याचं वर्णन नाथ बाबा करतात. ते व्याकरण दृष्ट्या द्विरुक्ती येते. परा पश्यंती मध्यम वैखरी परारूपी वाणीला ज्याची ओढ आहे आवड आहे ते वैखरी तऱ्याशिवाय राहत नाही. जे आत आहे तेच बाहेर प्रकट होत. आणि हीच अवस्था जेव्हा अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये प्रत्येक ठिकाणी मिळतोच असं नाही, सगळं काही जुळून येतच असं नाही, पण सगळंच सुंदर असं वातावरण या ठिकाणी जुळून यावं आणि या भगवंताच्या नामचिंतनामध्ये एकत्रित येणं व्हावं. पत्रिका हवी होती. अर्थात आता 19 फेब्रुवारी जवळच आहे. कदाचित गावागावामध्ये प्रत्येक गावांमध्ये घडणाऱ्या अनेक गोष्टी असतात. अर्थात आता सगळंच बदलत चाललेलं आहे. पूर्वी जुनी जाणती पिढी जी असायची आपल्या गावातलं नाही म्हणत मी अजिबात नाही. पूर्वीची जुनी जाणती पिढी असं असायची ना का येऊ देत नसायची नाही का सत्य काय यायचं नाही कुठल्या मंदिराकडे यायचं नाही. जरी आले तर तुला काय जमते तुला काय कळते तुला काय कळायची माऊली तुला काय कळायची तू कोबरा असं म्हणलं का ते म्हणतात कर तूच मी खातो. पण आता ही नवी पिढी आहे. जोपर्यंत जुन्या जाणत्या पिढीनं नव्या पिढीच्या हाती सुपूर्द करत नाही तोपर्यंत ही मुलंही ही लेकरही शिकल्याशिवाय राहत नाही. अर्थात शिवजयंती उत्सव सोहळा जवळच आहे आणि आता सोहळ्यासाठी गावागावामध्ये अनेक प्रकारचे कार्यक्रम ठेवले जातात. आपल्या गावात बाकीचा काही कार्यक्रम घडो अगर न घडो पण नामसप्ताह घडतोय आणि या निमित्तानं असणाऱ्या या नामसप्ताहासाठी एकत्रित आल्यानंतर इथं निश्चितपणे छत्रपतींचा गजर व्हावाच. छत्रपती शिवाजी महाराज की थांबणं गरजेचं आहे. पण बोलायला झालं सांगायला झालं ना तर याच्यामध्ये खूप काही मुद्दे आहेत. आपल्याला बाकी काही जमू वगैरे न जमू गावागावामध्ये कार्यक्रम घडतात. आपल्या गावात वेगळा विशेष काही कार्यक्रम नाही घडला तरी तरुण मंडळींनी इथे या सप्ताह करता या इथे मदत करा सेवादान करा. कशाची गरज आहे का ते स्वतः बघा. नामसप्ताहाचं कार्य तरुणांनी सध्या पुढे नेण्याची गरज आहे. इथंच काय तो शिवजयंती उत्सव सोहळा खऱ्या अर्थानं साजरा व्हावा असं वाटत असेल तर सगळ्यांनी एकत्रित येऊन कार्य करा. यासारखं दुसरा परमार्थ नाही. परमार्थ फार सोपा साधा सहज आहे. फक्त करणाऱ्याला करता आला पाहिजे. नामचिंतनाकरता नामसंकीर्तन सोहळ्याकरता एकत्रित येणं व्हावं. या ठिकाणची असणारी आदरणीय माझ्यापेक्षा वयानं ज्ञानानं ज्येष्ठ श्रेष्ठ समस्त वारकरी मंडळी श्री संत गजानन महाराज प्रकट देईल. त्याचप्रमाणे महाशिवरात्री आणि छत्रपती शिवाजी महाराज जयंती महोत्सवाच्या निमित्तानं श्री संत तुलसीदास संगीतमय रामायण कथा श्रीराम कथा अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताह त्याचप्रमाणे या सप्ताहाकरता आदरणीय प्रवक्ते श्री हरिभक्तिपरायण रामायणाचार्य पारसजी महाराज जैन कीर्तनाकरताही त्यांनी उपस्थित असावं. कारण शक्यतो कथाकार कोणाच्या कीर्तनात बसत नाही पण आदरणीय महाराजांनी उपस्थिती दर्शवली. प्रत्येकाचा ज्याचा त्याचा मनाचा मोठेपणा असतो त्याचप्रमाणे या ठिकाणी कीर्तनरूपी सेवेकरता आल्यानंतर आमच्यासोबत आलेले हरिभक्तिपरायण आदरणीय आमचे बंधू अक्षयजी महाराज चंद्रे त्याचप्रमाणे ज्यांच्यामुळे मला सांप्रदायामध्येच नाही तर सगळ्याच क्षेत्रांमध्ये स्वातंत्र्य मिळतंय असे असणारे आमचे